बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता. विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल. पण तुम्हाला आज एवढंच सांगते, तुमच्यात जर थोडी हिम्मत असेल, थोडी लाज उरली असेल, तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. तुम्ही तिथे जाऊन महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करत आहात. तुम्ही तिथे जाऊन एका चांगल्या प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलाय. तुम्हाला पश्चाताप होत असेल तर परत या, मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खोले असतील. मी आज आपल्याला प्रश्न विचारायला आलोय की हे जे काही घाणेडे राजकारण आपल्या महाराष्ट्रात घाणेडे नाट्य रमलेलं आहे, हे या तरुणांना पटणार आहे का? या गद्दारा तुम्ही तुमचे नेते मानणार आहात का? हे असं राजकारण तुम्हाला चालणार आहे का? कारण आज साधारणपणे 2 महिने होऊन गेलेले आहेत. आपण बघितलं असेल, साधारणपणे 1.5 महिन्यापूर्वी आपले मुख्यमंत्री जे तात्पुरते आहेत आणि जे खरे मुख्यमंत्री आणि जे खरे मुख्यमंत्री म्हणजे दोघांमधला खरे मुख्यमंत्री तुम्ही ओळखा, पण ह्याला शपथविधीनंतर 41 दिवस लागले कॅबिनेट एक्सपेन्शन साठी, मंत्रिमंडळ बनवण्यासाठी 41 दिवस लागले. 41 दिवस ना एका सुद्धा बसायचा लायकीचा माणूस सापडला नाही. त्यानंतर 41 दिवसानंतर 5 दिवस लागले खाती वाटपासाठी. आज तुम्ही मला सांगा, या नवीन मंत्रिमंडळात आणि गद्दारांच्या सरकारमध्ये रायगडला काही मिळालंय का? इकडचे तुमचे आमदार हे जे काही 40 गद्दार आहेत त्यांच्यातून 2-3 जे लोक आहेत सगळीकडे दमदाटी करत फिरतायत, जनतेला धनकोत फिरतायत की आम्हाला गद्दार बोललं तर असं करू, आम्हाला गद्दार बोललं तर तसं करू, गद्दार बोललं तर पाय तोडू. मान्य आहे तुम्हाला? थापीत रुमाल होता म्हणून तुम्ही आमदार झाला नाही, जनतेचा आशीर्वाद होता म्हणून. ही महाराष्ट्राची जनता आहे. या मातीतून शिवराय छत्रपती आलेले आहेत, याच मातीतून आमचे मर्द मावळे आलेले आहेत, साधू संत आलेले आहेत. इथे तुमचा मांस खपून घेणार नाही कोणी, मस्ती असली तरी ती उतरणार. कितीही कोणी मस्तीत फिरला तरी तुम्हाला आज सांगतो मी, सत्ता येते जाते, मस्ती जर आली डोक्यात तर ही जनता सहन करत नाही. आज मी या गद्दाराला सांगू इच्छितो, सगळीकडे जरा फिरा महाराष्ट्रात. गेले 2 महिने तुम्ही व्यस्त आहात, जर इकडची थांबा ना, शांत हो जरा. गेले 2 महिने हे 40 गद्दार लोक सगळीकडे फिरत आहेत आणि स्वतःचाच विचार करतात, स्वतःचे स्वार्थ बघतात. मला काही मिळणार, मला काही मिळणार, मला खाते कधी मिळणार, मला हे कधी मिळणार, कधीही या महाराष्ट्राचा विचार केला नाही. केला या महाराष्ट्राचा विचार? आज पण परिस्थिती बघा तुम्ही, शेतकरी आत्महत्या सुरू आहेत अनेक ठिकाणी, अनेक ठिकाणी. जरा शांत मान, काय चाललंय इथे? ठीक आहे ठीक आहे, राहू दे राहू दे. अनेक ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, ओला दुष्काळ आलेला आहे, लोकांना त्रास होत आहे, शेतकऱ्यांना त्रास होत आहे, महिलांचा आवाज कोणी ऐकून घेत नाहीये. तरी देखील आपले 40 गद्दार आम्हाला काही मिळणार, आम्हाला मिळालं तर खुश, ना मिळालं तर ना खुश, असं सगळं यांचं नाट्य रंगलेलं आहे. पण आज मी तुम्हाला विचारायला आलोय की ह्या 40 गद्दारांना जे काही सुचलं, जो काही आमच्या पाठीवर वार करून निघून गेलेले आहेत, पाठीत खंजीर खुपसून गेलेले आहेत, ही जखम जी आम्ही पाठीवर घेतलेली आहे, आमचं काय चुकलं की यांना आम्ही सत्तेत बसवलं होतं? काय कमी दिलं आम्ही यांना? काय दिलं कमी यांना? काय चुकलं? तुम्ही साक्षीदार आहात सगळे इथे. अनेक लोक तुम्ही शिवसैनिक म्हणून, इकडचे स्थानिक नागरिक म्हणून तुम्ही बघितलं असेल, जेव्हा मी इथे दौऱ्यावर आलेलो आहे, मान सन्मान तुमच्या इकडच्या गद्दाराला दिलेलं की नव्हतं? कार्यक्रमाला आलेलो की नव्हतो? दौऱ्यावर फिरलो होतो की नव्हतो? त्यांच्यासाठी निवडणुकीत प्रचार केला होता की नव्हता केला? जन
आशीर्वाद यात्रा असेल, 2019 ची निवडणूक असेल, त्याच्या आधी असेल, प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मला बोलवलं होतं तेव्हा मी येत राहिलो, इथे कामं करत राहिलो, लोकांचे आवाज उठवत राहिलो. अभिमान मला ह्या गोष्टीचा आहे की ज्या मंत्रिमंडळात मी मंत्री म्हणून होतो, उद्धवसाहेब मुख्यमंत्री म्हणून होते, आपले महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा आपल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला निर्णय हा होता की आपल्या रायगड किल्ल्याला, म्हणजे महाराजांची जी स्वराज्य भूमी आहे, स्वराज्य जिथे राजधानी होती, त्या किल्ल्याला आपण 600 कोटी देणं लागत होतो, तिथे 20 कोटी आपण पहिलेच देऊन ठेवलेले, पहिला निर्णय आपण दिलेला होतो. अभिमान आहे मला या गोष्टीचा. नंतर देखील पूर्ण जो काही आजूबाजूचा परिसराचा विकास असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या किल्ल्यांचा असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या मंदिरांचा असेल, मी स्वतः पर्यटन म्हणून मंत्री म्हणून गेलेला आहे. मी आज येताना इकडच्या आधीच्या पालकमंत्री अदिती तटकरे त्यांच्याशी देखील बोलत होतो. अलिबाग मध्ये आपलं मेडिकल कॉलेज असेल, अनेक ठिकाणी आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी या रायगडमध्ये आणू शकलो. उद्धव साहेबांनी अनेक निर्णय घेतले, महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतले, पण आजचं जे सरकार बसलेलं आहे, जे बेईमान आहे, जे गद्दारांचं सरकार आहे, जे तात्पुरतं सरकार आहे, जे बेकायदेशीर सरकार आहे, जे घटनाबाह्य सरकार आहे, त्यांनी काय दिलं रायगडला? काही नाही दिलं, काही मिळालं नाही त्यांना, काही मिळू शकले नाही, काही मिळणार देखील नाही. कारण हे सरकारमध्ये जे गेलेले 40 लोक आहेत ते नुसतं स्वतःचा विचार करतात, तुमचा आमचा जनतेचा विचार करत नाही. आणि म्हणून आज मी ते सांगत आहे, परत एकदा सांगत आहे, सगळ्यांनी ऐकून घ्या की हे जे सरकार बनलेलं आहे ते घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे, आणि कोसळणार म्हणजे कोसळणार. हे 1-2 महिन्याचं नाट्य आहे आमचं, पण न्याय देतेवर आमचा विश्वास आहे, न्याय हा मिळणारच आपल्याला. आज ही काही आपल्या राज्यात जे चाललेलं आहे हे कोणालाही पटणार नाही. आणि जसं मी विचारत होतो ना सकाळी, खूप वेळा मी अनेकदा हा विचार करत असतो गीते साहेब, कारण काय झालं, या 2 महिन्यात मी एवढ्या ठिकाणी फिरत आलोय, लोकांची भेटत आलेलो आहे, पण कधी कधी जेव्हा गाडीत विचार करायला वेळ मिळतो किंवा घरी असताना वेळ मिळतो तेव्हा मी हाच विचार करतो की आमचं काय नेमकं चुकलं की हे लोक आपल्याशी असे वागले. म्हणजे गीते साहेब आपण देखील बघितलेलं आहे, बाबांनो आपण बघितलेलं, एवढे वर्ष आपण ज्या लोकांना सगळं काही दिलं, म्हणजे ज्यांची राजकीय जन्म करून घेतला, सामाजिक ओळख दिली, त्यांना तिकीटे दिली, जिंकलो त्यांना मंत्रिपद किंवा महामंडळ पाहिजे असतात, नसेल जिंकलो त्यांना जपून ठेवायचं असतं, कारण ह्यांचं गद्दारी हे अशी वागण्याची थोडेफार गुण होतेच. पण हे सगळं करून देखील ज्या माणसाने तुम्हाला सर्व काही दिलं त्या माणसाच्या पाठी खंजीर का खूप असतात हा माझा आज प्रश्न आहे. हे असे उत्तर बरोबर येतात मला, कोण बोललं? मला ही उत्तर येतात, दुसरी उत्तर अजून येतात मला की ह्यांना गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त ह्यांना प्रेम आणि यांच्यावर विश्वास ठेवला, ही आमची चूक झाली, ही आमची चूक झाली. पण आज मी सांगू इच्छितो, इथे तुम्ही गेलाय तर तिथे आनंदात राहा, माझं काही म्हणणं नाहीये, माझ्या मनात राग नाही, द्वेष नाही. त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो थोडा राग आणि द्वेष आमच्या बद्दल, माहित नाही का? कदाचित असं पण असू शकतं की आम्ही गरजेपेक्षा त्यांना जास्ती दिलं, त्यांना अपचन झालं असेल आणि तो राग आमच्यावर बसला असेल, हाजमोला खायला गेलं पलीकडे. पण माझ्या मनात राग नाही, द्वेष नाही, दुःख नाही, माझ्या मनात एकच गोष्ट आहे, निश्चितपणे आहे. आणि तुम्हाला आज पण ही सांगतो, तुम्हाला तिथे जायचं होतं आनंदात जा, माझं काही म्हणणं नाहीये. या राजकारणात अनेकदा मी बघितलेलं आहे की लोकांनी पक्ष बदललेले, लोकांनी विचारसरणी बदललेली आहे, लोक इकडून तिकडे गेले, तिकडून इकडे आलेले आहेत, पण त्यांनी एवढं एक पाळलेलं आहे की जेव्हा पक्ष बदलतो तेव्हा आपण मागच्या पक्षावर अशी घाणेरडी टीका करत नाही, मागचा पक्ष फोडायचा प्रयत्न करत नाही, ज्या माणसाने तुम्हाला सर्व काही दिलं त्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न करत नाही, शिव्या देण्याचा प्रयत्न करत नाही, मस्ती माल दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, आणि अजूनही करतात की निवडणुकीला सामोरे जातात. आज कदाचित ह्या 40 गद्दारांवर मोठी दडपण असू शकतात, मला माहित नाही काही दडपण आहेत, मी ऐकू नये, पण मला माहिती नाही. माहिती का तुम्हाला? माहिती का ऐकू नये मला? हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाही, मी तुमच्याकडूनच ऐकू नये. ठीक आहे, तुमच्या दडपण असतील, जे काही तुम्ही केलंय ते तुम्हाला भोगायला लागणारच आहे, पण तुमच्या दडपण असतील, स्वतःला वाचवायचं असेल, म्हणून तिथे उडी मारून बेडकांसारखं पडूत घेऊन गेलाय, जा तिथे आनंदात राहा, तुम्हाला तुमचं लस लाभ. माझ्या घरचे संस्कार आहेत माझ्यावर, माझ्या आई वडिलांनी मला नेहमी शिकवलेलं की कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाही, सगळ्यांना शुभेच्छा देत. आणि आज मी त्यांना शुभेच्छा देतो, तुम्हाला तिथे लस लाभ, आनंदी राहा, सुखी राहा. पण तुम्हाला आज एवढंच सांगते, तुमच्यात जर थोडी हिंमत असेल, थोडी लाज उरली असेल, तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे द्या.
होऊन जाते या महाराष्ट्राच्या 40 सीटवर काय होत होते जनता जे नाही ठरवलं बरं मान्य असेल पण तिकडे ते 40 गटांमध्ये काही काही असे पण आहेत मला आज पण विधानभवनात भेटले अधूनमधून कुठे कुठे असे दिसत असतात मग डोळ्यांनी आखो मी इशारा करते थोडं लाजून हसतात मग पळतात त्यांना मी आज सांगतो तुम्हाला जर वाटत असेल अजूनही की तुम्ही तिथे जाऊन तुमचं राजकीय करिअर संपवत आहात तुम्ही तिथे जाऊन महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करत आहात तुम्ही तिथे जाऊन एका चांगल्या प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलाय तुम्हाला पश्चाताप होत असेल तर परत या मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खोले असतील राजकारण हे मी कधीही माझ्या आयुष्यात बघितलं नाही पण तुम्ही राजकारण बघत असं होत आहे आजची ही गोष्ट नाही ही की आत्ताची गोष्ट नाही गेली 2.5 वर्ष मी पाहत आहे जवळून पाहत आहे सरकारमध्ये बसून पाहत आहे की हे जे गद्दार आहेत आणि समोरची किंवा आजूबाजूची इतर कोणी असतील ज्यांनी याला फूस लावली असेल त्यांच्या पोटात एवढंच दुखत होतं की महाराष्ट्र पुढे चाललेला आहे एवढं त्यांच्या पोटात दुखणं होत कारण तुम्हाला सांगतो गेल्या 2.5 वर्षामध्ये जसं मी सांगितलं अनेक किल्ल्यांची पण डागडुजी सुरू केलेली अनेक मंदिरं आपण रेनोव्हेशन रिपेअरला घेतलेले अनेक पर्यटन परिसर आपण हाती घेतलेले मग बीच शॅट पॉलिसी असेल आपला कोस्टल रोड असेल आपली रोरो असेल अनेक गोष्टी ह्या महाराष्ट्रात करत होतो जेणेकरून महाराष्ट्र पर्यावरणात असेल पर्यटनमध्ये असेल उद्योग क्षेत्रात असेल हा पुढे चाललेला पण हे सगळं होत असताना आपण महाराष्ट्रात कोविड काळ देखील बघितलेला आहे आणि कोविडच्या हाताळणीमध्ये उद्धव साहेबांचं कुटुंब प्रमुख म्हणून ओळख नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशभरात झाली कौतुक हे जगभरात होत होतं जगाचं लक्ष होतं आपलं मुंबई मॉडेल असेल धारावी मॉडेल असेल आपलं महाराष्ट्राचं मॉडेल असेल सगळे चर्चा करत होते आणि कोविडचा काळ असताना देखील आपण ह्या महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आणू शकलो आहे आणि रोजगार उपलब्ध करून घेऊ शकलो आणि हे सगळं होत असताना मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय जसा रायगडचा होता तसा शेवटचा निर्णय देखील आपण औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं राम मंदिराकडे आपण 2-3 दिवस जाऊन आलेलो आहे अनेक मंदिराचं पुनर्जतन करत होतो पण हे सगळं होत असताना गीतेसाहेब मला अभिमानाची ही गोष्ट आहे की कुठेही आपण जातीय भेदभाव वाढू दिला नाही धार्मिक दंगली होऊ दिला नाही जिल्ह्यांमध्ये प्रांतांमध्ये वाद वाढू दिले नाहीत शेतकऱ्यांचा आपण ऐकत होतो शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आपण केली महिलांचा आवाज ऐकत होतो प्रत्येक धर्माला प्रत्येक समाजाला प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की हा मुख्यमंत्री हा माझा मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरे हा माझा मुख्यमंत्री आहे माझा कुटुंब प्रमुख आहे हे मनालाच स्पर्श करून जात होतं सगळ्यांच्या म्हणजे मी आता मराठवाड्याच्या दौऱ्यात असताना मला एका वयस्कर मावशीने जवळ घेतलं आणि तिने मला सांगितलं आदित्य घरी जा आणि सांग तुझ्या वडिलांना सांग की माझा विश्वास माझा उद्धव असा प्रत्येक घरात जाणार आपल्या कुटुंबाचा मुखवटा आणि हेच कुठेतरी त्यांच्या पोटात दुखत होतं की महाराष्ट्र जर पुढे गेला उद्धव ठाकरे जर पुढे आले तर देशात काहीतरी वेगळं घडू शकतं काहीतरी वेगळं राजकारण निर्माण होऊ शकतं महाराष्ट्र पुढे आलं तर महाराष्ट्राची ताकद वाढेल आणि महाराष्ट्राला अडवायचं कसं तर शिवसेनेला फोडा महाराष्ट्राचे 4 तुकडे करा ठाकरे परिवाराला वेगळं करा राजकारणातून बाहेर करा आणि मग आपली जी एकजूट महाराष्ट्र म्हणून झालेली आहे ती मोडून महाराष्ट्राला मागे द्या हे मागणे आहे तुम्हाला चालणार आहे तुम्हाला बघा आत्ता पण मी तुम्हाला सांगतो मी राज्यपाल स्वतः 5 की 6 वर्ष असल्यापासून जे पाहिले सगळ्या राज्यपालांना मी भेटत आलेलो राजभवनावर भेटलेले अनेक वेगळे वेगळे कार्यक्रमात भेटलेले माझ्या आजोबांसोबत असेल म्हणजे हिंदुरी समाज बाळासाहेब ठाकरेंसोबत असेल माझ्या वडिलांसोबत असेल शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत मी गेलोय शिष्टमंडळ घेऊन गेलेलं मग विद्यार्थ्यांसाठी असेल शिक्षकांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल सगळ्यांसाठी घेऊन गेलेलो डॉक्टर पी सी अलेक्झांडर असतील
एम कृष्णन साहब असतील, एस एम कृष्णन साहेब असतील, डॉक्टर शंकरनारायण साहेब असतील, आपले डॉक्टर विद्यासागर राव साहेब असतील, सगळ्यांशी भेटलेलो आहे. पण राजकीय राज्यपाल आपल्या राज्याला पहिल्यांदाच आले. असं शब्द वापरू नका. आपली संस्कृती नाही ती, तिकडची संस्कृती गद्दारांची, आपली नाही, आपली महाराष्ट्राची संस्कृती. पण तुम्ही ओळखून घ्या राजकारण कसं होतंय. पहिल्यांदा राज्यपाल कोणाबद्दल बोलले होते? सावित्रीबाई फुलेंबद्दल, नंतर शिवरायांबद्दल बोलले, आणि नंतर बरोबर मुंबईतले आणि ठाण्यातले मराठी आणि अमराठी अशी ती एकजूट जी होती, ते त्याच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे प्रत्येक वक्तव्य ह्याच्यातून वाद कसा होईल, महाराष्ट्र ह्याच्यात कसा व्यस्त राहील, ह्याच्याच विचार चालू आहे. आज पण बघा, तुम्ही कालच बघितले असेल बातमी टीव्हीवर, काश्मीरी पंडितांवर अजूनही हमले सुरू आहेत, कुठेही थांबलेलं नाहीये. चित्र काही काश्मीरमधलं बदललेलं नाहीये. हे दुर्दैव आहे. बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे, पण आपण कशात व्यस्त राहिलेलो आहे? या 40 गद्दारांनी ज्याच्यात आपल्याला व्यस्त ठेवलं, त्याच्यात. म्हणजे देशाचं लक्ष विचलित करायचं, महाराष्ट्राचं लक्ष विचलित करायचं, महाराष्ट्राला मागे ओढायचं आणि स्वतःचं जे काय आहे ते चालवत राहायचं, हे राजकारण तुम्हाला मान्य आहे का? आणि म्हणून आज मी तुम्हाला इथे सांगायला आलेलो आहे की ही जी गद्दारी झालेली आहे तुम्ही ओळखून घ्या. ही काही गद्दारी फक्त शिवसेनेसोबत झाली नाही, ही जी गद्दारी झालेली आहे ही फक्त उद्धव साहेबांवर गद्दारी झाली नाही, ही जी गद्दारी झालेली आहे ही नुसतं राजकीय संस्कृतीबद्दल गद्दारी नाहीये, ही गद्दारी माणुसकीच्या बरोबर झालेली आहे. माणुसकीच्या पाठीत गंभीर खूप असलेलं ओळखून घ्या. कसं मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, कारण मी मुलगा म्हणून उद्धव साहेबांचं ते वेदना बघितलेलं आहे. दिवाळी नंतर बरोबर उद्धव साहेबांचं ऑपरेशन ठरलेलं, ते मणकाचं ऑपरेशन होतं. एकतर उद्धव साहेबांमुळे राजकीय लोकांना मणका असतो हे कळायला लागलं, नाहीतर राजकीय लोक कशी असतात, दिल्ली समोर वाकासही झुका, वाकडं झुका, तिकडं झुका, ते मणकाचे लोक असतात. पण हे उद्धव साहेबांमुळे आपल्याला कळलं की राजकीय लोकांना मणका देखील असतो. पण त्यावेळेला मला एका जागतिक पर्यावरणच्या कॉन्फरन्सला जायचं होतं, परिषदेला जायचं होतं. मला माहिती होती सर्जरी होणार आहे. मी उद्धव साहेबांना विचारलं, साहेब काय करू, जाऊ की नको जाऊ, कारण तुमचं सर्जरी, तुमचं ऑपरेशन आहे, मला तिथे महाराष्ट्राच्या वतीने जायला लागतंय, मी पाहिजे तो दुसरं कोणातरी पाठवतो आणि थांबतो. तरी सांगितलं, आदित्य तू बिलकुल थांबू नको, ऑपरेशन माझं आहे, पण तू महाराष्ट्रासाठी चाललेला आहेस, तुझं जाणं तिथे गरजेचं आहे. पण हे झाल्यानंतर मी तिथे गेल्यानंतर पहिलं ऑपरेशन तर झालं. मला आठवतं पहिल्या ऑपरेशनच्या रात्री मी तिथे पूर्ण रात्र जागा होतो, सकाळी काम केलं, दिवसभर काम केलं, दुसऱ्या दिवशी देखील काम होतं, पण झोप तर आलीच नाही. त्याच दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी परत एकदा उद्धव साहेबांचं दुसरं ऑपरेशन झालं, जे इमर्जन्सीचं ऑपरेशन होतं. इथे ज्यांचे ज्यांचे ऑपरेशन झाले तुम्हाला माहिती आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं किती धडपणाचं काम असतं, मनावर खूप वेगळं प्रेशर असतं. म्हणजे साधा आपण दाताच्या डॉक्टरकडे गेलो किंवा आपली कोविडची लस तरी घ्यायला गेलो तरी आपल्याला मनात भीती असते की अरे दुखणार की नाही, दुखणार की नाही, दुखणार की नाही, आपण विचार करत असतो. उद्धव साहेबांनी दुसरं पण ऑपरेशन केलं, पण त्या दुसऱ्या इमर्जन्सी ऑपरेशन नंतर थोडी परिस्थिती अशी झालेली की उद्धव साहेब जास्ती हलू शकतात की नाही हा मोठा प्रश्न होता. डॉक्टरांचं पण मनात होता, सगळ्यांचं आमच्या मनात होता. मी जेव्हा परत आलो मला तर धक्काच बसलेला, कारण हे दुसरं ऑपरेशन आलं कुठून, कसं झालंय ऑपरेशन, का झालंय ऑपरेशन, उद्धव साहेब जास्ती हलू का नाही शकत आहे. जो माणूस मुख्यमंत्री म्हणून एवढं काम करतोय, 24 तास काम करतोय, ज्यांनी आपले सर्वांचे जीव वाचवले कोविडमध्ये, आपली काळजी घेतली, त्याच्यावर असं का व्हायला पाहिजे, हे माझे सगळे मनात प्रश्न होते. आणि मी उद्धव साहेबांचं खरोखर त्यावेळेचं जे काही दुःख होतं ते बघितलेलं, एक मुलगा म्हणून बघितलेलं आहे, आमदार मंत्री म्हणून बघितलेलं आहे, शिवसैनिक म्हणून बघितलेलं आहे. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, हॉस्पिटलच्या बेडमधून जास्ती त्यांना हलता येत नव्हतं, हातपाय जास्ती हलत नव्हतं, पण जी काही ताकद त्यांच्या अंगात होती आणि मनाची शक्ती अर्थात इच्छाशक्ती जी होती, त्याचमुळे उद्धव साहेब प्रत्येक कलेक्टर, SP, आमदार यांना फोन करून कोविडची स्थिती कशी आहे हे 3-4 तास दिवसात काम करायचे आणि विचारायचे. कारण कोविडचे आकडे त्या नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये, जानेवारीमध्ये झपाट्याने वाढत होते, रुग्ण वाढत होते, आणि भीती सगळीकडे हीच होती की कोविड किती वाढतं आणि कोविड कसा पसरतो. मी देखील जेव्हा जेव्हा आपल्या मीटिंगला जायचो आणि परत हॉस्पिटलमध्ये जायचो, स्वतः 6 RT-PCR टेस्ट करून घ्यायचो. ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.